वाढो झालं खायला पाणी सुद्धा नाही टाकलं काय नाही का पण का काजी नाही अगं गेली आता कुठे पिल्लू तिचं ते काय त्या तिकडे गाडीला बांधले ते भारी दिवस आगली अकरांच्यासाठी घेतली तिकडं काशीची इकडं डेरे ठेवती का लेकरांच्या तिकडंच भरती डेरीला काय खरं गं आजकाल डेरीचं त्या हे आजी ऐक ना इथून लय अडचण होती बसायचं तिकडं बस बरोबर चल चल बाय चल चल मम्मी चल चल हा चल हळू बर का जो किती मस्त वाटतंय बस किती आता एवढं सावली तरी बसायचा म्हणा उग पुरी तुम्हाला काय बाया बस आजी नवीन आल्यावानीच करीता बाया तुम्ही लय मोठं झाड आहे गं चांगली गार सावली पडती म्हणली बस आम्ही कसं केली झाडा जप्प चालली विचारा अशी बसली ग धरून आणलं म्हणजे मम्मी कुठे बसू बाय मग सर माग सर थोड जवळ बस माझ्या काय सर यंदा काय मग शेतामध्ये काय गाजे मग कांदा रे यंदा चालूच येत बाया कांद्याशी इकडे कटराच नाही दुसरं कामच नको तिकडं आता वंच लावल्यात बाट कडवाळ कडवाळ पेरले हित काय कांदा काढून मक्का होते पहिले काय अनेक पेरायचे कडवाळ पेरा पेरी करायची म्हणून तो गाई करीतो तो तेवढा कांदा भरून दिला ना मग झाला आता शेवट होईल कांद्याचा यंदा आले कांदा निघाला बाई पण बाजार नाही काय नाही काय उपयोगी मला शाळेची फी बरं पैसे देशील का काळजी देईन ना माहिती ना कशी खोटी मामी मी नसती भेट ज्याला द्यायची त्यांना द्यायची नातोंडा परतोंडाला नाही द्यायचं करायची मग तोंडात बसून एक तर मला माहिती आहे चांगली खोड अगं पण मला कोणासाठी करायची तुमच्यासाठीच ना आजी ऐक ना आपलं दूध ह्याच्यावर तापवले चुलीवर तापवले ना मला आवडत प्यायला मग देशील नंतर साखर टाकून बरं बरं देईन ना तुला चहाच पिऊन नाही लागलो होय आता दूध प्यायला मागतील हा ना बरं साखर संपलेली नाही का माझ्या हातच नाही जाऊ दे आपण टाकू मागायचं नाही म्हणायचं नाही बोलायचं नाही आपल्या हाताने करून स्वतःच घर असून मम्मी चोरून खरंच ना चोरून अगं तसं नाही करायचं नाही ना दिले एक बार आपण निघून गेली ना मग तुला काय करायचं ती करीत जा खात जा तिच्या देखत नको खात जा आई कुठं येत ये बाबा हो काय येतच बसलेली मी सावलेलं बसली ये मग मामा आलाय हा आत्ते बाबा सावलेला इकडे बसले हा आला दिदी मामा तुझा किती वेळ वाट पाहिली मामा काय यार का ग कस काय आली आली बघ ना आता तू स्वतःना बघायच्या टायमाला सुरुवातीला मला कळत होत का नव्हतं कळत पण आता तिचं नशीब फुटका असल्यावर काय करावं मोर माहिती कस होईल म्हणून जगाला काय तंडून उपयोग आहे एखाद्याच्या नशिबाला चाटीत असल्यावर तीच करायची आता म्हटल्यावर काय करायचं म्हणून तीच करायचं काय करतो आम्ही तिने सांगितलं असेल ना तुला सगळं काही ती म्हणली बाबा आली बाबा तुमची लाडाची ताई आली म्हणली म्हणलं कोण आली तर म्हणलं निशा आली काय हा म्हणली आली एवढं सांगितलं मग आता ती काय सांगत बस ना आता काय झालं नेमकं काय व्हायचंय नवरी ना सोडली नाही काय त्याला तर असा ठीस येतो ना आता बघताना नाही नीट बघता आलं तुम्हाला आई हे सगळं तुझ्यामुळे झालं आता बस गप काय बस गप आय बाप लेकरांना करी द्यात बघत येत लहानाचं मोठं करतात मग चार बघत येत मला माहिती तुझं नशीब असलं फुट काही मोर निघन असलं म्हणून तू यात कुठे झाला मग आता एवढा लिली एकर झाल्याच्या मोर कळायला लागला आधी होत का असं पेताड तुम्हाला चांगलं असं दुंडाळीत येत नव्हतं का पहिलं हा काय करतो नशिबाला आल्या तिचा काय दोष आहे हा ते पेताड झाला आमला मोर मोर आधी मग चांगला होता पण मला माहिती का असं होईन मोर म्हणून अरे एवढे नव्हते बारीक चौकशी करीत नवर देऊन देत होते दिसायला देख ना आता मामा सकाळ संध्याकाळ नुसते मारतात माहिती का येतो ना मला तर वाटत जाऊन मुटकत हे करतो आणि मामा मला सुद्धा मारलंय आज माहिती का तुम्हाला इकडे जायचं तिथं त्याला रिटून येऊ का मी पुढं बसतो तमाशा माग सांगितलं होतं ना मी वाचवत नको करू म्हणून तिकडं नाही जायचं पाहुणे त्याला अक्कल का एवढी मोठी पोरगी लग्नाला आली शाळेला 10वी 11वीला पोरगी त्याला कळलं असतं त्यांनी मारला असता का मग पोरीला तुमची चूक आहे ना देऊन बसले पप्पा मारतेस सकाळ संध्याकाळ मम्मीला मारतेत माहिती का आज माझ्यावर पण हात उघडलाय पप्पानी मला नाही जायचं
शाळेच्या फी साठी मम्मीने साखरेच्या डब्यात पैसे ठेवले होते ते पण पप्पांनी सगळे दारूला ओढून टाकले. एवढा कस काय रे, मला तर समजानच भाऊ कोणाचा आहे देऊ. अरे का चेअर चावघायच्या नादाने दुसी त्यात काय पाहिलं तुला, असं उलटा करून नाही आणता येत का दूध घेण्याचा धरायचा. संध्याकाळ सकाळ संध्याकाळ हिला नको पप्पाला मारायचं म्हणलं नको म्हणती काय तुला काय खरू घालायचं तर कापती भीती वाटती माहिती का आम्हाला मारते तो पप्पा. त्याला काय मूत धुसून आले मग त्याला काय जेवत नाही तांडायचं. उतरले ना मग तिथून मोर बघायचा सोमवार उतरले होते असा मान खाली घालून बोलन का तरी काही नाही मग घ्यायची जडती त्याला प्याला ना मग त्याला कळत मस्त आईवरून बापावरून सगळ्यांवर शिव देते मम्मीला नाही माहिती आहे ना त्याच्या हा मला माहिती आहे ना मला माहिती आहे ना हा मग मला माहिती आहे ना लय बारात आहे ना त्याचं मुंडकं तोडलं ना मग कळण त्याला बोलशील तेवढा बोलशील मग आता काय त्याला ते कापू का एकदा दोन तास झोड ना चांगला त्याचं आहे ना टंगडच काढी तू नुसतं मग गतुड्या आता काय सांग बरं आहे तू. अगं मग एक ऐकी मारीन का तुझा मालक आहे उद्या तू म्हणले मारलं माझ्या तुम्ही एक नाही नाही उद्या एक झाले अरे मी काय म्हणते तुम्ही उद्या एक झाले म्हणजे आम्हाला बसाही करीत आमचं आम्ही एक झालो म्हणजे आता लग्नच लावलंय म्हणलं कुठं जायचं आता लावलंय म्हणलं पण आता त्याला मला तर त्याचा ना लय राग येतोय पण आता तुला मी समजून नाही घेतात का थोडं लगेच आली बोंबलत लगेच आली बोंबलत मला जायचं ना आता मी तसं राहणार मामा खरंच जाणार नाही आम्ही इथं जाणार आहे नाही जाणार आणि आम्ही तुमचा फैसला ऐकायला थांबलेलो आहे तुम्ही जर आम्हाला फैसला ऐकायला म्हणजे काय आता तुला तुला आधी सांगितलं होतं ना इला इथं काफी अकरावी इथं घालतो म्हणून तुला सांगितलं होतं ना माग घालतो आवत मला नाही करमत नाही करमत मला तिच्याशिवाय नाही करमत कसं टाकून तिथं घातली एवढं मोठं लेकरू टाकून कशी राहू मी ही तर अशी मामीचे बोलणे ऐकायचे ना एक पोत साखर आहे मला आजीने सांगितलं पण तिथं मामीनी चहा मध्ये थोडी पण साखर नाही टाकली नुसतं बुकणीचा गरम पाणी चहा करून पाजलाय झाला असेल काही समजून घ्यायचं थोडं अरे थांब जरा म्हणली होती ती बरोबर एक मिनिट ऍडमिशन घ्यायला नको राहायला नको राहायला नको मग कुठं जाणार तुम्ही आता इथंच राहणार आहे कुठं जाणार आहे आणि मग काय म्हणती इथे राहायला नको काय नको बघून दिले काय मी मनन नाही केला हा मनन नाही केला ए मला तर माहिती नव्हतं कसला आहे कसला नाही आई नी तू नाही ती बस काय लावलं रे तुम्ही तरी मग यांनी लगेच सुरू केलं तुझी बाईक वाशी माझी बाईक वाशी लागलं की इथं बी येऊन हीच राडे करा चहा करा ठेवलं तर काय तोंड वाकडं तिकडं करती साखर सुद्धा नाही अरे तोंड म्हणजे आता मग तिला वाटणारच आहे ना काय डोकं दुखी कामे व्हायले अवघड कामे काय अवघड कामे आता तो करून ठेवलेलं आहे अरे तिच्या नशिबाला आल्या मी काय करीन एखाद्या नशिबाला बघून नव्हतं बघून मामा मला काय म्हणायचं आमचं मावशी ठरलेलं आहे आता जर तुम्हाला जर नसं ऐकायचं तर मग आम्ही आता आली म्हणले मग हकलून देणार आहे का मी तुला हा तुला शाळेत घालतो इला थांबितो आणि तुम्ही तिचं लग कारण करू आता तिला आले म्हणले तिला थोडं हे होणार दर्जा करून घ्या आजीला बोलून नाही दिलं तुम्हाला आजीला बोलून नाही दिलं म्हणजे तुझी बायको आहे ती अरे माझी बायको मग आता तिला लावू का हाकलून माझ्या राहला तसं नका करू बायको आहे बहीण कुणाची चिमडी बायको गोराची त्याची बायको सांग तिला आई आता जाऊन दी तसं नाही करायचं त्याची बायको आहे ना त्याला बायको सारखं चालावं लागेल अगं आता बहीण अरे बाबा मी बायकोच्या याच्यातला नाही बायको सारखं चालावं लागेल तू मी लागली सांगायला लगेच मग आता तुम्हाला लगेच लागलो का तिला कारण सांगा लगेच तिला काय म्हणायला लागेल मग आता ती आली म्हणल्या रुसून फिसून तिला वाटलं आता थोडं काही तुला माहिती आहे ती कशी तिला उलट आलो की पाहिजे ना आपलं चांगली राहीन मी सांगतो समजून पण काही बारा बानगडे निघाल्यात मारत्यात हानत्यात तिकडे पियत्यात मारून टाकत्यात पण आपलं आलंय ना ते पियतोय तर त्यांना हान मार केली इतके दिवस सहन झाला आता सहन व्हायना म्हणून आल्यात आपली तर आपण करीन ना काय तिने काय लुटून लावले का लगेच नाही बघा मामीचं म्हणणं ते त्यांच्या बोलणं मामीचं काय घेणे नाही मी आहे तुला शांत बसायचं खाऊ पिऊ तुम्ही घालणार आहे का मामीची भाकरी कालवण केलं तुला जर अडचण आली तर मी आहे ना आणि त्याच्याकडे सोमवार बघतो तुला जायचं की तिथं त्याच्याकडे तू देखता चूप येतो त्याला तू पण जा आता मग सांगते मम्मी तुला पण बोलू नको मग आता जमत असलं तर तू थांब इथं पण तिला येऊन घालतो तिथं लोक काय म्हणते मार खाईन तिथं मी सांगतो सांगून त्याला खाली पाडून आणतो खाली पाडून आणतो त्याला मी काय उपयोग नाही खाली पाडून आणून त्या दलिंद्राला काय नाही खरं त्याच आई मी काय जाऊन मरते इला लावायचं नाही तर बस शांत चल हा बरोबर आहे तुझं ऍडमिशन अकरावीला घेतलेलं आहे तिथं तू दाखला तिथं आहे ना इथं आणतो उद्या इथं ऍडमिशन घेतो आणि शाळा आणि कॉलेजच करायचं काय बाकी काय केलं तर गाठ माझ्याशी.
मम्मीला पण तोच ठेवा तिला का मार खाल्ला तिकडे पाप नाही लावीत हां चट किती का रात्या स्वतःच्या या पापून पाया उभा राहीन तपली करीन आणि खाईन मग आपली कष्ट करीन खाईन तुम्हाला काय ताप देणार मी नाही म्हणत मला ताप द्यायचा आई बापा आता करत काढा अरे पण आता लोक आम्हाला नाव ठेवणार येत ना कष्ट मस्त करी करी काय पळून निघून गेली बाई कुठं अरे पळून नाही आली पण आता ए काय करते तू लगेच एक दिवस नाही झाला तूच लगेच नाव मग काय करायचं तू बोलायच नाही अजिबात मग बोलायच नाही म्हणले मग आता येला थांबायचं मग आता जमत असलं तर नेऊन घालू ना परत बघू उद्याच्या उद्या आजची आज काय नाही बघायचं त्याची जर जा खो गाडी ना तर मग बघता येईल प्यात नाही तर जायचं नाही मरू दे ते ना जळून दे तिकडे तास त्याला तिकडेच बसून मरू दे त्याला इथून मागच त्याला नीट ही केला त्याला तर बघू आता या बारीने तसं करायचं या बारीने चांगली पप्पाला पण आदल घ्यायला जायचं नाही त्याचं तोंड बघायचं नाही मला बी नाही बघायचं त्याचं तोंड तुम्हाला देताना दिले कसले बी इतरे करून अरे पण आधी काय काय त्यांना चावून बघायचं होतं काय दिसत मामा तुम्ही नका तोंड उभं राहता इथं तोंडू नका म्हणजे आमच्या माड्याला काय रे आता तोंडू नका म्हणजे काय आता मी कष्ट करून थांब जरा आता आम्ही माझं नाही चाललंय ना तुझ्याकडं नाही तू शांत म्हणजे इथंच रा बघ तू काहीतरी कामधंदा करशील मी पण माझी हळूहळू करून 12वी झाली ना मला पण मग चांगली नोकरी लागेल मी काहीतरी बघन चांगलं काय तू काय नाही माझ्या पद्धतीने मी करून देणार तुझं तू पुढं जायचं नाही काय जाऊन दे आता नको काय विचार करू हाय तुझा मामा इथंच रा इथं चांगली खरा शिका साळा बिळा मरून दे स्वतःच्या पाया उभा राहायचं काय नाही कोणाचा विचार करायचा किती कमी राहतात स्वतःच्या पाया उभा करून खायचं हा बियाचं नाही कोणाची वाट बघायची नाही झाली का वाकरण भाजली का वाकर मारायची सुद्धा नाही कणकुणी उठायचं दणकुणी करायचं खायची मन आहे नको आय तर खायला आहे म्हणून तिळची चिरो आनवाडा एवढं म्हणून बोलून घेऊस तर आपली करून खायची दणकून बरोबर आहे हा तर तुमच हग बाय केली का ग मामीनी वाकरण झाली का गण वाजली का तसं करायचंच नाही आपण करून खायची आणि साळाला गाठायची मामा आहे ना आता तुला कशाला टेन्शन घेते मामाने मामीचा नाव ऐकलं म्हणजे बरवीन मामीचं नाव काढायच नाही तुम्हाला माहिती मामा इतके वेळ मामी कशा कशा बोलत होता ते तुम्ही नव्हते मी सांगतो तिला व्यवस्थित तिचं नाव ह्या कारण ह्या कारण सोडून शांत बस ती काय करून घे माझं तू बसलाय वाटलो होऊन आयुष्याच नाही मी लग्न फिग्न करणार नाही आताच सांगते हे लग्न करणार नाही मग काही तू अशी ही मम्मीची असली तर बघून ना माझ्या लग्न भिन सगळा विश्वास उठलेला आहे मला नाही लग्न भिग्न करायचं मग तुला अशीच राहायची ती पुढं बघू बाकी नको पंचायत लग्नाचं फेंगण्याचं आणि नीट राहायचं काय इथं शाळेला घालतो नीट राहायचं माया समोर काय झालं तर मी आणि तू काय काय म्हणला ऐकलं नीट खायचं नीट निघायचं मी काय केलं ग आज येतात अगं चांगलं सांगितलं तसंच द्या ना राहू दे शब्द आणि तसंच करा वावरात जायची काम पडले लेकरांसाठी येऊन खात्या नाही करू नका या कॅमेरेल खाली बघायचं सांगितलं नाही एकदा मामाने चांगलं राह तू म्हणजे चांगलं राहायचं अगं मग हायच कलीच कली योग तसं त्यो तर ते पियाताडे त्याच्या एकी खाली बघायची पाळी आली दोन माणसात काय तिथं गावात जात येणार काय व्हाय ना तुला गावात यायची लाज वाटते चौकात पडतोय देऊ त्याच्या हाताखाली मग त्यामुळे म्हणतोय जाऊच नको त्याचं बघू आपण काय करायचं काय नाही एक दिवस यायची लाज वाटते तिथं माणसाची तर राव राव येईन का ते तरी बसन येऊन कामधंदा बघन का येईन रोज तिकडं इथून मागच सांगत होते मी तुम्हाला कळालं नाही बर 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 ए काय बरोबर करते रे हा बघा तुम्हीच आता गुरांना खाल टाकायचा म्हणून ती लागली बाई अगं टाकला असत मी टाकी ते मी लोकडी फोन आधी काय बाय का रे बाबा तुमचा करून ठेवले घेऊन घ्या परत बरंय बरंय अरे काय रे गेला तुला काय बोलायला झालं रे मग कशी बोलती इकडून इकडून इकडे इकडे बरं तू काय आता काय म्हण दुनिया एकाची तिकडे भीन मामाने मामीला मारलं तुम्ही बोलू नका ना दुनिया एकत्र म्हणजे काय कुठं झाली दुनिया ठेवलं नाही का मला बरं पुऱ्या करून जरा श्रीखंड घेऊन ये गावात जाऊन आडवू नको बोला
मामी बसलो तो म्हणजे बरी चार गावात ठोटा करायला बाऊजे आमचे गेले आम्हाला कोणी सुद्धा गाळीत नाही बाई आम्हाला हातानेच करून खावा लागत नाही गं तशी लेकरीत नाही मग गाराने करायची लोकांजवळ मला सांग माहिती बस गप कोण नाही गाराने केलं मस करीत तुम्ही नाही तुमचं लीक करती हो तुम्ही बाई नाही करती करून खाऊ नको बडबड करू हां मला माहिती तुम्ही किती किती बघ रानात काय काम नाही नाही तुम्ही पण किती करून खाणार आहे ना सांग आम्हाला हात येतो ए यार बडबडा कोण करतो आम बघून घेऊ ना तू काय सांगते तुमची तोंड वाट निघत मग तेवढे बाऊजे आमचे लय अशी बाऊजे लय मी तो बाहेर म्हणते माझी बाऊजे बघा ना मले तुम्ही मामीचे गुण गाता ना तुम्ही चार पण मी हाय नाही ना तोंडा कोणी भी चांगलंच म्हणत असता मागे कोणी काय बोलत असता ना सगळं बघ बघ तुझे समोर कशी शांत बस का बोलती बघ शांत बस जरा तू थम थम जरा मम्मी आधीची टेंशन मध्ये बरं मी काय म्हणतोय तुम्ही कायला बडबड करता अजून बाय किती येणार दात मला नाही माहिती मी नाही मला नाही माहिती म्हणजे चल आज काम करून घेऊ सारा कांदा भरायत राहिलं म्हणून तळ तळ करते चल जाऊ दे आपलं बघून बाया कशाला तरी ही घरी दुपार पोत राहिल्या बाया त्या तिसरा पारा मला असे पाहुणे लावले असे उठून सुद्धा कधी बोमलत आल्या मला मग घरी नाही मग कुठे यार बोमलत काय बोलती तू शांत बस जरा ते आम्ही फुकटचं खाऊ ना त्यामुळे बोलत असणार मामी फुकटचं घालाय ना कोण नाही मोकळ प्रत्येकाला ना जसं तसं करूनच खावं लागल घालायला मोकळी का तुला फुकट तू शांत बस बर का माझ्या डोक्याला जेवण करून तू निघ बर तू मस्त तिकडे आई दोन तीन ठेवल्यात ना एक खोली घ्यायची त्यांना काय मला अडचण तू पंचायती कमी कर जरा आणि तो गमेला घे आणि मी येतो मागून येला यांना बी घेऊन येतो चला सगळेच बरू सगळ्याकडून सगळे अरे मग आता सगळे थोडे राहिले तू ना कोण करू तू इथंच बस पण तिथं येशील ना तिथं मायाच्या नाही होत काम हिथं चुकत आपलं लाडून खोली जेवत ये मी आलो वरून मला दार ये मी आलो ते काय बघत होते शांत बस मामीला मागे बोलायचं नाही काय नाही तुम्ही शांत तुला सांग तिने सगळं करीन आणि तू बोलू नको तिला काय नाही तर तू जाशी ना की आमचे पेटन इथं आणि सगळ्याच राड आणि लोकांना तमाशा हा मी सांगतो आणि तुम्हीच बोलले तर काय होईल की मला सांग गोड बोलायचं बर बाबा आईला सगळ्यांचं बरं काय बघ कशी भावाची बायकोची कडवडी बघ दुने चाकरी यालाच बायको अगं मस्त खरं झालं पण काय करते आता काय बाई नशीब फुटक माझं इकडं असं तिकडं तसं काय बघून आणि मग हीच धरायचं गप्प राहायचं नशिबाला धरून तुझं नशीब फुटक म्हणल्या काय करायचं करून द्यायला तुम्ही ना आता नशिबाव दोष वा उठ गई जा जीवन घ्या मला पण भूक लागली जेवा दोघी बी जेवा मम्मीला बी न्या जा अगं तू बी खावा दोन चार गास भाकर तिने खाईन तू खा तिलाच लावतीन तू खावा जेवायची उठ तू बी जेवाय तिला येते बघायला काय केलंय काय नाही नष्ट केलं तर कणकणीत म्हणून भाकरी टाकायच्या खायचं मला काय मला सांग काय बरं मी करते बाया ती सुने सांग ना आवाज दे ना दोन भाकरी कर म्हणावा अगं ती बघत असेल काम बांधा जस होईल तस जस होईल तस जस होईल तस हा